जी आमची गोशाळा आसा ही गोशाळेचे नाव जावन आसा आमचे शिकेरी गोशाळा। परम पूजनीय स्वामी रामदेव जी महाराजांच्या आशीर्वादान आणि त्यांची प्रेरणेन हे गोसेवेचे कार्य जे आसा ते गोयान आम्ही सुरुवात केले आणि असंख्य गोवेकर आणि असंख्य भारतीय यांच्यानी ही गोशाळा उभारपाक आमकां आपले परीन खूप मोठी मदत केली। हो गोमंतक गौ सेवक महासंघ जो आसा हो आमचो ट्रस्ट जावन आसा। त्या ट्रस्टान एकूण 30 ट्रस्टी जे आसा ते आमच्या मदीं आसा। तशेंच पतंजली परिवार जे आसा हे सगळे ह्या कार्याक आमकां सपोर्ट करता आणि संपूर्ण जनता जी आसा ही गोशाळा आपली म्हणून पळयता। तेन्ना ही गोशाळा जी आसा ही ह्या शिकेरे गांवान उभी जाल्ली आसा आणि ही जमीन जी आसा ह्या जाग्याचे भाटकर जे आसा निनेत्र डिसोजा तिणी ही जागा आमकां जी आसा ती विनामूल्य सध्या तरी वापरपाक दिल्ली आसा आणि त्याच्यामुळे हे कार्य जे आसा आमकां हांगासर करपाक शक्य जाल्ले आसा। ही गोशाळा जी आसा ती 2 गायी पासून सुरू झाली आणि आयचे घडयेक आमचे कडेन 1200 गायी ज्यो आसा म्हणजे गोवंश जो आसा तो आयज हे गोशाळेन उपलब्ध आसा। एक गोशाळेच्यो आमच्यो 5 शाखा आसा। एक हांगासर शिकेरी म्हणटा थंय, दुसरी शिकेरे रस्त्याच्या वयल्या भागान आसा, तिसरी हळदनवाडी आसा, चवथी कुंभारवाडा आसा आणि 5वी जी आसा ही साळगांवान आसा। हे सगळे कडेन मेळून एकूण आमच्यो 1200 गायी ज्यो आसा त्यो आमचे कडेन ह्या क्षणाक उपलब्ध आसा। हे गायेची हे गोशाळेची स्थापना 2015 जाल्ली आसा आणि एकूच उद्देश आसा की आपलो देशी गोवंश जो आसा तो आमकां वाचोवपाचो आसा। रस्त्यार जी गोरवां भटकी गोरवां आसा तांकां हाडून तेंच्या हांगासर सेवा करपाची आसा, तेंची तांकां आमकां प्रिजर्व करपाची आसा। प्रिजर्व करता करता दत्त शरणानंद स्वामी महाराज पत्मेडा गोशाला हांगासर आमचे गोशाळेक भेट दिली आणि त्यांच्यानी आमकां एके गायेचें वर्णन केलें की गाय जावन आसा श्वेत कपिला। हे श्वेत कपिलाचें रजिस्ट्रेशन करपा खातीर वाळपय गोशाळा शिकेरी गोशाळा आणि आमचे भारत स्वाभिमान पतंजलीची पूर्ण टीम जी आसा ती वावुरली आणि ICR डॉक्टर जे आसा डॉक्टर एकनाथ चाकूरकर यांच्यानी या आमची गाय गोयची ही म्हणून आम्ही त्यांना सांगल्या उपरांत त्यांच्यानी ही गाय रजिस्ट्रेशन करपा खातीर इतर गायी मदीं खूप मोठी भूमिका जी आसा ती निभयल्ली आसा आणि आयज आमचे कडेन आमची गोयची गाय गोयची राजमाता गाय म्हणून श्वेत कपिला म्हणून आमची गाय जी आसा ती रजिस्टर जाल्ली आसा। तिका राजमातेचो दर्जो जो आसा तो मेळ्ळो आसा। रेड सिंधी हे दोघे आहात न्हू, हा रेड सिंधी आणि रेड सिंधीचो ब्रीड जो आसा आता हांगासर तयार करपाचे आहा। भारतीय गायती ही भारतीय आमचो रेड सिंध, हा रेड सिंध तेंका आमी आता हाडल्या मुद्दाम ब्रीड तेंचे वाडोवपा खातीर आणि हे सर्वप्रथम रस्त्यावरची गाय जी म्हणटा ती आम्ही जास्तीत जास्त आमच्या देशी ब्रिडाक भर दिता। देशी ब्रिडाक आम्ही महत्त्व दिता, आमच्या गावठी गायक आम्ही महत्त्व दिता। त्यो गायी हांगासर हाडल्या उपरांत भितर तेंची वर्गवारी केली वयता आमची देशी गाय आणि विदेशी गाय। विदेशी गायेंक जर आम्ही हाडीत ना पुणून मग जात जीव तो म्हणून आम्ही उखलून हाडून तेंकाय बीन हांगा सांबाळपाचें काम जें आसा तें करता आणि ह्यो सांबाळटा आसतना तेंचें मुत्र जें आसा तेंचें शेण जें आसा तें मुत्र आणि शेण जें आसा तें आमी खता खातीर सर्वप्रथम वापरता। आमी जीवामृत करता, आमी घन जीवामृत करता, आमी धन जीवामृत करता अशें 2-3 प्रकारचीं सारी जीं आसा तीं आमी हांगासर तयार करता आणि तें सारें जें आसा तें मागीर आमी शेतकऱ्या पर्यंत पावयता। गायेचें मुत्र जें आसा तेज्या पासून आमी गोअर्क काडटा, जें गोअर्क जें आसा तें औषध म्हणून जें आसा तें आमी लोकांक दिलें वयता अनेक रोगांचेर
गोधन जे आसा गोवर्क जे आसा ते मोठ्या प्रमाणान काम करता आनी लोक बरे जाल्ले आमी पळयल्ले आसा. शेण जे आसा ते शेणा पासून आमी जीवामृत करतातूच, तेज्याच बरोबर आमी शेणी थापता. शेणी थापून त्यो शेणी ज्यो आसा एक 5 रुपया प्रमाणे ती शेण कोणी हांगासून विकली विकती व्हरता. जीवामृत जे आसा तें 50 रुपया लिटर व्हरता लोक. धनजीवामृत जें आसा तें 35 रुपयांनी व्हरता. आनी दुसरो जो आनी एक घनजीवामृत म्हणजे आमी कितें केल्लें आसा तें 20 रुपया किलो प्रमाणे आमी तें दिलें वयता. आतां हें आमचें देशी ब्रीड आसा तेजें संवर्धन म्हणजे तेजें प्रिजर्वेशन जें आसा तें आमकां करपाक जाय. कारण ही गाय जेन्ना तुमकां दूद दितली त्या दुदान जें कितें आसा तें घेतलेलेच पियाल्लेच मनशाक खऱ्या अर्थान कळटा. आतां जें दूद आमी पियाता जें पिशव्यांनी येता तें जर्सी गायचें दूद आसा. हे गायचें दूद जें आसा तें वखदी आसा आनी सगळ्या प्रकारचे विटमिन्स जे आसा ते ह्या गायच्या दुदान आमकां मेळटा. म्हणून गायचें दूद जें आसा तें अमृत म्हटलें वयता. देशी गायचें दूद बाकीच्या गायींचेर आमकां जास्त कांय उलोवपाचें ना, कारण तेंकां आमी पोशिना आनी तिका आमी गायूय मानपाक तयार ना. मुख्य उद्देश म्हणजे गोंयभर तुम्ही सगळीकडे पळयले जाल्यार रस्त्यार खूपच सगळीकडे गोरवां अशीच सोडलेली असतात. त्या गोरवांकूय त्रास जाता आणि त्याबरोबरच लोकांचे ॲक्सिडेंटूय थंय जातात. तर ही जी सगळी बेवारशी गोरवां असतात ती उखलून आम्ही हांगा हाडटात. आम्ही हाडटा त्याप्रमाणेच वेगवेगळे पंचायती सुद्धा उखलून हांगा हाडटात आणि त्या गोरवांची हांगासर व्यवस्थित अशी काळजी घेतली जाता. त्यांना डॉक्टर उपचार जाय असायला ते दिले जातात. आणि ह्याच्या फाटलो जो मुख्य आधारस्तंभ असा ह्या गोशाळेच्या फाटल्यान तो म्हणजे श्रीयुत कमलाकांत तारीजी. त्यांनी आपले अक्षरशः तन मन आणि धन हे अर्पण केला आणि ही गोशाळा स्वतःच्या अक्षरशः रक्ताचे पाणी करून ही गोशाळा त्यांनी उभारलेली असा. खूप अडचणी येतात. तर 1200 गाई आणि त्या गाईंची सध्या खावड घालात, त्यांना त्यांना मेडिकल ट्रीटमेंट दिवा, त्यांच्यासाठी हे शेड्स बांधात, ह्याच्यासाठी म्हणजे अथक प्रयत्न म्हणजे खूप खर्च असा. पण तो सगळं समाजाच्या कॉन्ट्रिब्युशनामुळे आम्ही हो आतापर्यंत करू शकलेले असाल आणि पुढेसुद्धा हे अजून गोशाळा छान जातली असे नक्की आमका त्याच्याबद्दल असो निर्धार असा. समाजा गाव सांगता की तुम्ही सगळ्यांनी गोयच्या सगळ्या लोकांनी हांगा येऊचे, ही गोशाळा पळवची, तुमका तुमचे मन प्रसन्न जातले आणि किती तरी नवीन पळयले कसे तुमका आज दिसतले. जी गोरवां आम्ही भायरसून हाडटा ही सगळीं गोरवां जी आसा ती जास्त तर त्यांच्या पोटान प्लास्टीक भरलेले असतात. आणि प्लास्टीक पोटान असल्या कारणान नॉर्मल जे कितें खाण असा ते ती खायना. त्यांना जाय ते खाण जे असा ते सर्वप्रथम दिवचे पडटा त्यांना जगयतलो जाल्यार. म्हणून आम्ही त्यांना शिजलेले अन्न जे असा ते घालता, भात उकडून घालता. मागीर बारीक जे वेजिटेबलाचो जो कचरो असा तो वेजिटेबलाचो तो उरलेलो भाग जो आसा तो तेंकां घालतले वयता आनी तेंकां जगयले वयता. कांय दिसांनी ज्या गायच्या पोटान ती भरपूर प्लास्टीक आसा ती गाय जी आसा ती जमनीर बसता आनी ती उठना. हे प्लास्टिकाचे सिमटम्स आसता. आमी मागीर अशे प्रयोग केले गायींचेर की तिच्या पोटान आसलेले प्लास्टीक जे आसा ते भायर काडपाचो प्रयत्न केलो. आणि ते करता असताना आमकां अशें दिसून येयलें ऑपरेशन केल्या उपरांत की एके गायच्या पोटानसून 75 किलो प्लास्टीक जें आसा तें आमी काडलें, दुसरे गायच्या पोटानसून 62 किलो प्लास्टीक काडलें, तिसरे गायच्या पोटानसून 55 काडलें आनी चवथे गायच्या पोटानसून 35 किलो काडलें. पुणून दुर्दैव हें
की एकवी गाय जी अशी गाय आहा ती आमची आम्ही वाचवूक शकले ना, कारण प्लास्टिकाचे साठे तितले असले की ते आमच्या आवाक्या भायर असले. म्हणून आम्ही ह्या गोरवांक हाडून हांगासर एक्सिडेंट जाल्ल्या गोरवांक हाडून आतां ह्या पिरामिडान दवरता, कारण ऑपरेशन केलें जावं तांकां ट्रिटमेंट दिता त्या ट्रिटमेंटाचो परिणाम जो आसा तो तेंचेर बऱ्या पैकी जाता हें आमकां दिसून येयल्लें आसा. हो पिरामीड जो आसा तो आख्या देशांतलो दुसरो पिरामीड आसा, गोरवां खातीर केल्लो आसा. पयलो पिरामीड जो आसा तो गुजराताक आसा आनी दुसरो जो आसा तो हांगर आसा. हो पिरामीड जो आसा तो एक आमचे रामदास भट रिटायर ऑफिसर जावन आसा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे, तेंच्यांनी हो आमकां फुल्ली स्पॉन्सर केल्लो आसा वीथ कंपाउंड. आनी गोरवां जीं आसा तीं हाडून आमी सद्या हांगासर दवरपाक लागल्या. टुरिजम ही एक कदाचित इंडियन सुद्धा फर्स्ट असू शकता अशी एक संकल्पना आमची आता पुढे चालू असा की प्रत्येक मनशाक गायीबद्दल प्रेम असता, पण ती ते प्रेम व्यक्त कसे करावं. एक गावाबद्दल आवड असता पण गावान वचून खय रावाप, तर त्या दृष्टीन जेन्ना जेन्ना कोणाच्या एखाद्या फॅमिलीचे जर वेडिंग ॲनिव्हर्सरी असा किंवा कोणाचे वाढदीस असा जाल्यार तो मनीस हांगासर आदल्या दिवशी दिसा येऊ शकता, हांगा आमी तेंची रावपाची सुंदर अशी सोय करतले. दुसरो अख्खो दीस आसा त्या अख्ख्या दिसान सकाळी फुडें तो गांवचे दर्शन आमी एक ल्हानशी एक सहल करतले तेंच्या साठी. प्राणायाम योगाचो सकाळी एक सेशन जातलो, त्या नंतर यज्ञ खऱ्या प्रकारे यज्ञ कसो करप तो यज्ञ केलो वेतलो, गो 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 पूजन जातले तातून. आणि अशा रीतीन एक एक छानशी अशी एक आमची जी पूर्वज जे करताले कित्येक शेकडो वर्षा पहिली ती सगळी संकल्पना आम्ही हांगा राबवून शकतात आणि समाजात नक्कीच ह्याची खूप आवड असतली आणि लोक येतले त्या संकल्पनेच्या दृष्टीने असे आमचे निर्धार असा त्याच्या.